मुलांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणांच्या साह्याने पैशांची बेरीज आणि वजाबाकी करायला शिकलो. ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या संबंधित काही चुकीच्या धारणा पाहणार आहोत. राजू आणि बबलू ह्यांनी मिळून 100 रुपये जमा केले आहेत. त्या पैशातून काही स्वादिष्ट पदार्थ खाण्याचा विचार त्यांनी केला आहे. प्रथम ते दोघे जण बबनच्या आईस्क्रीम दुकानात आले आहेत. बबनने त्यांच्या हातात मेनू कार्ड दिले. मेनू कार्ड मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीमची नावे आणि त्यांची किंमत लिहिली आहेत. राजू आणि बबलूने प्रथम एक चोकोबार आईस्क्रीम आणि एक व्हॅनिला आईस्क्रीम खाल्लं. मग त्या दोघांनी मिळून एक नारंगी कॅन्डी वाटून खाल्ली. आता बबनला एकूण किती पैसे द्यायचे आहेत त्याचा ते विचार करत आहेत. मुलांनो, तुम्ही त्यांना मदत करू शकता का? चला हे सोडवूयात. एकूण रक्कम माहीत करून घेण्यासाठी आपल्याला तिन्ही आईस्क्रीमच्या किमतीची बेरीज करावी लागेल. आपण तिन्ही आईस्क्रीमची किंमत रुपये आणि पैसे अशा प्रकारे लिहूयात. आता प्रथम पैशांची बेरीज करूयात. तुम्ही सांगू शकता का एकूण किती पैसे झाले? अगदी बरोबर, 50 पैसे. मग आपण रुपयांची बेरीज करूयात. एकूण किती रुपये झाले? हो, 15 रुपये. अशा प्रकारे राजू आणि बबलूने बबनला 15 रुपये 50 पैसे दिले पाहिजेत. त्यांनी बबनला आईस्क्रीमची रक्कम दिली आणि पुढे अप्पूच्या मिठाईच्या दुकानात पोहोचले. अप्पूच्या दुकानात दोघांनी पोटभर समोसा आणि जलेबी आणि बर्फी खाल्ली. जर त्यांनी अप्पूला ह्या सगळ्या गोष्टींसाठी एकूण 50 रुपये 50 पैसे दिले तर तुम्ही सांगू शकता का की आता ह्या दोघांकडे एकूण किती रुपये शिल्लक राहिले? प्रथम त्यांनी एकूण किती पैसे खर्च केले हे समजून घेऊयात. मुलांनो, तुम्ही ह्या दोन्ही रकमेची किंमत बेरीज करून सांगू शकता का की राजू आणि बबलूने एकूण किती रुपये खर्च केले? प्रथम आपण पैशांची बेरीज करूयात. 50 आणि 50 ह्यांची बेरीज केली तर 100 पैसे झाले. आता आपण 100 पैशांना इथे लिहू शकतो का? नाही. मग आता आपण काय करूयात? मुलांनो, तुमच्या लक्षात आलं ना की 100 पैसे म्हणजे किती रुपये? अगदी बरोबर, 1 रुपया. म्हणून आता आपण 100 पैसे अशा प्रकारे रुपयाच्या संख्येत हातचा कॅरी ओवर करून लिहूयात. आणि आता आपल्याकडे एकूण किती पैसे वाचले? 0 पैसे. मुलांनो, आता आपण रुपयाची एकूण बेरीज करू शकतो का? शाबास मुलांनो, हे अगदी बरोबर आहे. एकूण 66 रुपये झाले. आपण हे उत्तर जाणून घेण्यासाठी हातच्याचा उपयोग केला आहे. अशा प्रकारे राजू आणि बबलूने एकूण 66 रुपये खर्च केले. राजू आणि बबलूकडे सुरुवातीला 100 रुपये होते. मग आता तुम्ही सांगू शकता का की आता त्यांच्याकडे किती रुपये शिल्लक आहेत? हवं तर हा व्हिडिओ थांबवून त्याचे उत्तर शोधू शकता. वा मुलांनो, तुम्ही तर ह्याचे अगदी बरोबर उत्तर शोधले आहे. राजू आणि बबलूकडे आता 34 रुपये वाचले. मुलांनो, आपण हे उत्तर शोधण्यासाठी वजाबाकीचा उपयोग केला आहे. दोघांचे पोट भरले आणि ते फिरायला गेले. ह्या व्हिडिओमध्ये आपण काही मजेशीर उदाहरणांच्या साह्याने पैशांची बेरीज आणि वजाबाकी शिकलो.